हिंदू धर्मात वड पिंपळ उंबर आणि पिंपरी या चार वृक्षांना अत्यंत पवित्र मानलेलं आहे अनेकदा या वृक्षांची रोपटी आपल्या घराजवळ आपोआप उगवतात आणि हे वृक्ष अत्यंत पवित्र असल्या कारणाने आपण त्यांना उपटत नाही आणि याच ठिकाणी सर्वात मोठी चूक होते अनेक लोकांनी आम्हाला प्रश्न विचारले कमेंट्स केल्या की अशा प्रकारचं रोपडं आमच्या घराजवळ उगवलेलं आहे तर ते शुभ आहे का किंवा असं अमुक अमुक झाड आमच्या घराच्या शेजारी आहे तर हे झाड शुभ आहे की अशुभ आहे आणि त्याचे परिणाम नक्की काय होतील मित्रांनो हिंदू धर्मशास्त्रातील वेगवेगळ्या उपनिषदांचा आणि पुराणांचा अभ्यास केल्यानंतर एक गोष्ट अगदी स्पष्टपणे मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आपल्या घराजवळ यातील कोणताही वृक्ष असता कामा नये आणि जर नाईलाजच आहे तर अशावेळी जर वडाचं झाड असेल तर ते पूर्वेला असेल तर ठीक आहे एकतर ही चारही झाडे आपल्या घराजवळ नसावीत मात्र जर पर्यायच नाही तर आपल्या घराच्या पूर्व दिशेकडे ज्या दिशेने सूर्य उगवतो त्या दिशेला वडाचं झाड चालू शकतं पश्चिम दिशेला पिंपळाचं झाड चालू शकतं उत्तर दिशेला पिंपरीचं म्हणजेच त्याला प्लक्ष किंवा पाकर असं म्हणतात हे झाड त्या उत्तरेला चालू शकतं आणि जे उंबराचं झाड आहे ते दक्षिण दिशेला असेल तर ठीक आहे शुभप्रद आहे जर या चार दिशा सोडून इतर कोणत्याही दिशेला हे वृक्ष असतील तर मात्र त्यातून फार मोठे दोष त्या घराला त्या प्लॉटला लागू शकतात आता हे दोष कोणते हे पा वडाचं झाड पूर्वेला असेल तर ठीक आहे मात्र हेच वडाचं झाड जर पश्चिमेला असेल उत्तरेला असेल दक्षिणेला असेल तर, तर काय होतं त्या घरातील स्त्रियांना फार मोठ्या पिढ्यांना सामोरं जावं लागतं त्या घरातील स्त्रियांना खूप सारे त्रास होतात आणि राजकारणी लोकांपासून किंवा प्रशासनातील लोकांपासून त्या घरातील सदस्यांना सातत्याने त्रास होतो प्रशासनाकडून आणि राजकीय लोकांकडून पिंपळाच्या बाबतीत पिंपळ जर पश्चिमेला आहे तुमच्या घराच्या पश्चिमेला तर ठीक आहे मात्र जर तो इतर दिशांना असेल तर घरातील लोकांना सातत्याने भीती वाटते एक प्रकारचं भयाचं वातावरण निर्माण होतं आणि सतत घरामध्ये आजार पण राहत पिंपरीच्या बाबतीत पिंपरी म्हणजे प्लक्ष किंवा पाकर तर हे पिंपरीचं झाड उत्तरेला असेल तर ठीक आहे अन्यथा अशा घरातील लोकांना सतत पराभवाला सामोरं जावं लागतं प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांची हार होते हानी म्हणजे नुकसान होतं आणि परिणामी प्रगती थांबते प्रगतीत खंड पडतो उंबराच्या बाबतीत या उंबराला औदुंबर असंही म्हणतात तर हे उंबर जर दक्षिणेकडे असेल तर ठीक आहे अन्यथा घरातील लोकांना नेत्रपीडा म्हणजे डोळ्यांचे आजार होतात आणि धनहानी म्हणजे पैसा कुठे ना कुठेतरी बुडतो पैशामध्ये नुकसान होतं धनहानी होते आता पिंपळाच्या बाबतीत बरीचशी हे आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये बरेचसे ग्रंथ आहेत अजून एक ग्रंथ त्यात सांगितले की पिंपळ जर चुकीच्या दिशेला असेल तर त्यामुळे घरातील लोकांना अग्नी भय राहतं म्हणजे आगीपासून धोका राहतो जे पिंपरीचं झाड आहे त्याच्यामुळे प्रमाद घडू शकतो एखादी मोठी चूक हातून होऊ शकते एखादा मोठा गुन्हा हातून घडू शकतो वड जर चुकीच्या दिशेला असेल तर शत्रूच्या शस्त्रापासून आपल्याला भय राहतं कोणतंही शस्त्र असू शकेल चाकू असेल तलवार असेल बंदूक असेल कोणत्या त्या शस्त्रापासून आपल्याला भीती राहते आणि जे औदुंबर आहे उंबर आहे ते जर चुकीच्या दिशेला असेल तर पोटाचे विकार त्या घरातील लोकांना सतावतात पोटाचे विकार मित्रांनो पुन्हा एकदा मी सांगतो की वड पिंपळ औदुंबर आणि पिंपरी हे चार महावृक्ष आहेत ते यज्ञीय वृक्ष आहेत यातील एकही वृक्ष हा आपल्या घराजवळ नसावा आणि जर तो असेल तर मी त्याच्या दिशा तुम्हाला सांगितलेल्या आहेत जर या चार दिशांना ते नसतील तर मात्र घरामध्ये मोठे दोष येतात आता मुख्य प्रश्नाकडं वळूया की समजा ही झाडं तुमच्या घराच्या जवळपास आहेत रोपटी तुमच्याजवळ कुठेतरी उगवलेली आहे तर काय करावं सर्वात पहिली गोष्ट ही रोपटी आपण मुळासकट उपटा आणि ती दुसरीकडे कुठेतरी व्यवस्थित लावा दुसरीकडे म्हणजे कुठे तर कोणत्याही मंदिराच्या शेजारी लावू शकता रस्त्याच्या दुतर्फा म्हणजे दोन्ही बाजूंना लावू शकता याने काय होईल हे महावृक्ष आहेत ते त्या ठिकाणी वाढतील पशु पक्ष्यांना निवारा मिळेल आणि येणाऱ्या वाटचरूंना छाया म्हणजे सावली सुद्धा मिळेल ही पहिली गोष्ट आता हे रोपट उपटण्यापूर्वी त्याला थोडेसे अक्षत अर्पण करा अक्षत म्हणजे तांदूळ तांदळामध्ये थोडंसं पाणी शिंपडा थोडीशी हळद टाका आणि हे अक्षत पिवळ्या रंगाचे बनतील असे पिवळ्या रंगाचे अक्षत त्यांना अर्पण करा त्या रोपट्याला अर्पण करा थोडीशी फुले अर्पण करा मिठाई स्वरूपात साखर वगैरे अर्पण करा गूळ अर्पण करा धूपदीप लावा म्हणजे अगरबत्ती आणि एक दिवा लावा, लावा आणि त्या रोपट्याची माफी मागा की आम्ही तुम्हाला या ठिकाणाहून दुसरीकडे स्थानापन्न करतो आहोत आमची अशी अशी अडचण आहे तुम्हाला कोणताही दोष लागणार नाही फक्त हे झाड जिथं लावता तुम्ही लावताय ते त्या ठिकाणी जगलं पाहिजे याची जबाबदारी तुमची आता जर खूप मोठं झाड आहे तर अशावेळी आपण त्याची जी विल्हेवाट लावायची तर ती कशा प्रकारे लावणार हे पहा तुम्ही त्याच्या फांद्या बिनदिक्कतपणे तोडू शकता कोणताही दोष लागत नाही धर्मशास्त्राने कुठेही याच्या फांद्या तोडण्यास मनाई केलेली नाही मात्र याहीपेक्षा जो उत्तम उपाय आहे तो म्हणजे आपण याची एखादी फांदी तोडून ती रस्त्याच्या दुतर्फा किंवा एखाद्या माळ रानावर किंवा ज्या ठिकाणी मंदिर आहे त्या मंदिराच्या शेजारी ती लावून या आणि त्यानंतर या झाडाची विधिवत पूजा करा विधिवत पूजा करा आणि हे झाड आपण उपटू शकता किंवा तोडू शकता याने सुद्धा कोणतेही दोष लागत नाहीत तर ही आहे साधी सोपी पद्धत जर तुमच्या घराजवळ हे वृक्ष वाढलेले असतील तर आपण काय करावं तर मित्रांनो मला वाटतं की या माहितीमुळे तुमचं समाधान नक्की झालेलं असेल अजूनही तुमचे काही प्रश्न असतील वड पिंपळ पिंपरी म्हणजे पाकर आणि औदुंबर म्हणजे उंबराच्या विषयी तर नक्की विचारा दिशा ज्यांना लक, लक्षात आलेल्या नसतील त्यांना पुन्हा एकदा सांगतो की ही झाडे आपल्या घराजवळ नसावीत आणि जर असतीलच तर त्यासाठी मी तुम्हाला चार दिशा सांगितलेल्या आहेत चार दिशा कोणत्या तर जो वडाचं जे झाड आहे ते पूर्वेला असेल तर ठीक आहे पिंपळाचं झाड पश्चिमेला असेल तर ठीक आहे पिंपरीचं म्हणजे पाकर प्लक्षचं झाड उत्तरेला असेल तर ठीक आहे आणि औदुंबराचं म्हणजे उंबराचं झाड दक्षिण दक्षिणेला असेल तर ठीक आहे अन्यथा ही झाडे आपल्या घराजवळ असतील तर ती तोडा उपटा आणि त्यांना दुसरीकडे स्थानापन्न करा ठीक आहे तर अजूनही काही शंका असतील कॉमेंटमध्ये नक्की विचारा आणि आम्ही दिलगिरी व्यक्त करतो अनेक लोकांनी अनेकदा हे प्रश्न विचारले होते मात्र वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये वेगवेगळ्या धर्मग्रंथांमध्ये वेगवेगळी माहिती सापडते या सर्व माहितीचं एकत्रीकरण करून आणि त्यातून जो एक निष्कर्ष काढावा लागतो त्यासाठी थोडासा वेळ लागतो त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत की खरोखर या प्रश्नाचं उत्तर देण्यास उशीर झाला होता धन्यवाद ओम नमो नारायणा